निरोगी शरीरासाठी व्यायाम करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढेच योगा केल्याने देखील शरीरासाठी खूप चांगले फायदे असे होत असतात. तसेच योगाचा प्रसार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. यंदा जग 9वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार असून दरवर्षी या दिवशी लोक योगा स्टुडिओ किंवा इतर मोकळ्या मैदानावर जाऊन जमतात आणि एकत्रितरित्या योगा करतात. योगाच्या अनमोल फायद्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा केला जातो. चला तर मग आपण जाणून घेऊयात योगाचे नेमके काय फायदे आहेत, याबाबत महिला नेमकं काय म्हणतात. 21 जून रोजी जागतिक योगा दिन साजरा केला जाणार आहे, तर त्या अनुषंगाने आपण काही लेडीज आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांच्याकडून आपण विचारणार आहोत की योगा सणाचे काय फायदे आहेत. नमस्कार मॅडम, 21 जून रोजी योगा दिवस आहे, तर तुम्हाला काय वाटतं योगा दिवस का साजरा केला जातो किंवा त्याचं काय महत्व आहे आपल्या दैनंदिन आयुष्यात? त्याचं महत्व खूपच छान आहे सर, कारण की लेडीजसाठी तर एकदम परफेक्ट आहे योगा. लेडीज म्हणा, मुली म्हणा, कॉलेज स्टुडंट कुठल्या पण, पण योगा हा डेली करायला पाहिजे. त्याचे अनेक फायदे, लेडीजला तर जास्त फायदे सगळ्यात जास्त, म्हणजे गृहिणींला जे घरा किचनमध्ये कुठल्या बी वर्क असल्या तरी त्या लेडीजला जास्त फायदा आहे योगाचा. माझे अनुभव तर खूप छान आहेत योगाचे. तुम्ही कधीपासून योगासनं करताय? आता मी इथे 9 महिने झालेत मी करते, पण मी 2005 म्हणजे पण केलेलं आहे. तेव्हा टीचर वगैरे कोणी नव्हतं माझ्यासाठी, मी बुकमध्ये बघून केला, पण खूप छान रिझल्ट आला मला त्याचा. आणि आत्ता पण खूप छान रिझल्ट आहे माझ्या. व्हेरिकोन व्हेल्थचा प्रॉब्लेम म्हणजे 75% बरा झाला त्याने. तुम्हाला योगासनामुळे नेमकं काय फायदे झालेत किंवा असं काय वाटतं की योगासन केलीच पाहिजे जेणेकरून मला हे काही बेनिफिट्स भेटलेत, हे फायदे आहेत, जेणेकरून तुम्ही महिलांना सांगू शकतात की योगासनं केली पाहिजे ज्याचे आयुष्यात दैनंदिन आयुष्यात खूप मोठे फायदे आहेत? मग लेडीजला तेच ना, म्हणजे शुगरचे सगळे आजार त्याने बरे होतात. लेडीजचे सगळे प्रॉब्लेम, पीसीओडीचे त्याचे सगळे प्रॉब्लेम बरे होतात, किंवा कोणाला मणक्याचे वगैरे त्रास असतात ते पण त्याने बरे होतात योगाने. मॅडम, 21 जून रोजी जागतिक योगा दिन साजरा केला जातोय, काय सांगाल योगा दिनाबाबत? नमस्कार, मी वैद्य श्रेया प्रसन्न खाजगीवाले. मी अनेक वर्षापासून योगा करते, आता रिसेंटली 1-3 महिन्यापासून मी सुखयोगा जॉईन केला आहे, तर याचे खरंचच खूपच टेरिफिक रिझल्ट आहेत. बऱ्याच आता मी प्रॅक्टिसमध्ये मला बऱ्याच वेळा लक्षात येतं की अनेक लेडीज आहेत त्यांना जे PCOD किंवा हार्मोनल इम्बॅलन्स अशी जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर जर योगा रेग्युलर केला तर नक्कीच खूप चांगला फायदा मिळू शकतो. बाकीचे अजून बॅक पेन आहे, नी पेन आहे, नेक पेन आहे, त्यांना पण बऱ्याच पेशंटला इथे येऊन रिलीफ मिळाला आहे. तर पण हे रोजच्या जीवनशैलीमध्ये आपण हे एक आपला एक भाग म्हणून स्वीकारायला काहीच हरकत नाही. आजकाल म्हणजे तरुणाईंमध्ये बाहेरचं नाही का फिरण्याचं वगैरे प्रमाण वाढतं, त्यामुळे शारीरिक समस्यांना जास्तीत जास्त ते सामोरे जात आहेत की आज लहान वयातच त्यांना पाठदुखी वगैरे अशा बहुतांश समस्यांना जाणवत आहेत. तर तरुणाईंना काय संदेश देणार की योगासनं किती महत्वाची आहेत किंवा का केली जावीत, तर काय सांगाल तुम्ही? आता आपण बघतो आजच्या जीवनशैलीमध्ये की बऱ्याच लहान मुलांपासून मोठ्यांना बरेच अनेक प्रॉब्लेम आहे, नंतर त्यांचं डाएटमध्ये पण फास्ट फूड बऱ्यापैकी इन्क्लूड केलेलं आहे, तर ते आपण अवॉइड केलं पाहिजे. रोज कंपल्सरी योगा केला पाहिजे. योगा करताना जो ताण पडतो प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी, प्रत्येक ऑर्गनमध्ये, त्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आणि एक आयुर्वेदामध्ये एक सांगितलं आहे की तुम्ही लिव्हर, किडनी आणि स्प्लीन, पॅनक्रिया या ठिकाणीचं तुमची रेग्युलर एक्झरसाईज झाली तर नक्कीच तुम्ही बाकीच्या आजारांपासून मुक्त व्हाल. काही जे योगासनं वगैरे करतात त्यातली काही नावं सांगू शकतात की कुठले योगासनं खूप म्हणजे तुम्हाला ती योगासनं दररोजच्या ह्याच्यात आवडतात किंवा ती केली गेली पाहिजे महिलांनी? साधारण सूर्यनमस्कार तर तुम्ही रोज इन्क्लूड केले पाहिजे, त्यानंतर भुजंगासन, शल्भासन, हलासन, पवनमुक्तासन ही रोजची आसनं झालीच पाहिजे. थँक्यू मॅडम. 21 जून रोजी योगा दिवस साजरा केला जातोय, तर काय सांगाल योगा दिनाबाबत? गुड मॉर्निंग, मी डॉक्टर हेमा सुराणा. मी मागच्या 7 वर्षापासून रेग्युलर योगा, मेडिटेशन आणि प्राणायामची प्रॅक्टिस करते. तर योगाबद्दल मला वाटतं आता जनरल अवेअरनेस कोविडनंतर बऱ्याच लोकांमध्ये आलेला आहे, परंतु अजूनही काही लोकांना त्याचे महत्त्व समजत नाही. इट नॉट ओनली कनेक्ट्स अवर माइंड अँड बॉडी अँड सोल, बट अल्सो हेल्प्स अवेकन अवर इनर स्ट्रेंथ. आणि बऱ्याच वेळा आपल्यामध्ये काय आहे कस्तुरी मुगाला ते स्वतःमधलं माहिती नसतं, तसंच आपल्याबरोबर होतं. आणि आपल्यातली जेव्हा इनर स्ट्रेंथ बाहेर येऊन आपण आपल्या गोलकडे अचीव करण्यासाठी प्रयत्न करतो, तर ते सगळ्यात मोठं अचीवमेंट आहे माझ्या मते योगाचं.
आणि दुसरं एक सांगेल की आता एज रिलेटेड थोडी आपली एनर्जी फ्लेक्झिबिलिटी कमी होत असते. बरेच लोक ते टेक इट ॲज अ पार्ट अँड पार्सल ऑफ एजिंग, पण तसं काही नाही आहे. आपण जेव्हा योगा करतो जर आपली फ्लेक्झिबिलिटी आणि इनर स्ट्रेंथ वाढली तर मला वाटतं 60 वर्षाच्या आजी आणि 16 वर्षाची मुलगी यांच्यामध्ये दे कॅन बी युथफुल थ्रू आउट द एज. हे सगळ्यात मोठं बेनिफिट वाटतं आहे मला. आणि लेडीजमध्ये बोलाल तर बऱ्याच लोकांना नी पेन, बॅक पेन हे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामध्ये पॅथॉलॉजिकल एलिमेंट, म्हणजे मी रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करताना बऱ्याच वेळा बघितलं की पॅथॉलॉजिकल एलिमेंट हा 20-15% असतो, परंतु 70-80% हा सायकोसोमॅटिक एलिमेंट असतो की माझा गुडघा दुखतो आहे म्हणजे मला काही करताच येणार नाही. पण तुम्ही योगामध्ये जेव्हा विविध आसनांमध्ये स्वतःची कपॅबिलिटी ओळखून सर्टन स्ट्रेंथपर्यंत ते केलं की ते खूप हेल्प करतं आणि मेडिकेशन्स पण तुमचे बरेच कमी होऊन यू कॅन हॅव अ नॉर्मल लाईफ. तुम्ही ज्या गृहिणी असतात ज्यांना की वेळ भेटत नाही आहे वर्कआउटसाठी म्हणा योगासनासाठी दैनंदिन लाईफमधून, तर त्यांच्यासाठी काय संदेश देणार? गृहिणींना मी हे सांगू इच्छिते की आपण एक आई म्हणून किंवा एक घरचं रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून आपण दोन्ही जनरेशनची काळजी घेत असतो. यंगर म्हणजे मुलांची बघतो आणि सिनियर सिटीझन म्हणजे आई, सासू, सासरी यांनाही बघतो. जर आपण त्यांच्यासाठी 13 तास काढू शकतो तर आपण स्वतःसाठी 45 मिनिट काढायलाच पाहिजे. जसं सिस्टर शिवानी नेहमी सांगतात की वन्स यू पुट द ऑक्सिजन मास्क फॉर युअरसेल्फ देन पुट इट फॉर अदर्स, तर आपण स्वतः जेव्हा योगा करून स्वतःची कपॅबिलिटी वाढवतो तर आपण आपल्या फॅमिलीला, आपल्या प्रोफेशनला अजून 100% देऊ शकतो. यू आर ॲट पीस ऑफ युअर माइंड विथ मॅक्सिमम कपॅबिलिटीज आणि ते तुम्हाला खूप हेल्प करतं. कारण तुम्ही जर मनातून शांत असेल ना, जे आपल्याकडे असतं तेच आपण लोकांना देऊ शकतो. आणि जे इनर पीस, जे प्रेम, जे सहकार्य आपल्याला योगातनं मिळतं, आय थिंक नथिंग लाईक दॅट.